नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? पहिली टेस्ट मॅच संपली, कानपूरला संपली आणि सगळ्यांना असं झालं की अरे रे, 9 विकेट समोरच्या संघाच्या गेल्या होत्या, 1 विकेट काढता आली नाही आणि सामन्यातला विजय हा भारतीय संघापासून लांब राहिला. मान्य करायला लागेल की त्यावेळेला न्यूझीलंडच्या शेवटच्या प्लेअरनी फारच सुरक्षात्मक मस्त फलंदाजी केली. आता दुसरी टेस्ट होणार आहे आणि तीसुद्धा मुंबईच्या वानखेडे मैदानावरती. हा व्हिडिओ करत असताना मान्य आहे की डिसेंबरचा महिना चालू झालेला आहे, मी स्वेटर घालून हा व्हिडिओचा म्हणजे प्रयत्न करतो आहे, परंतु प्रश्न तेवढ्यापुरता मर्यादित नाही आहे. गेले 2 दिवस वादळी पावसाने महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. पुण्या मुंबईमध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे. आज पाऊस थोडासा थांबलेला आहे, परंतु मैदान वाळणार का, मॅच वेळेवर चालू होणार का, या सगळ्या प्रश्नचिन्हांना आपल्या सगळ्यांना उद्या सकाळी उत्तर मिळणार आहेत. मी सुद्धा उद्या सकाळी मुंबईला जाऊन पोचतोय. वानखेडे स्टेडियमवरनं मी हा सामना कव्हर करणार आहे. परंतु या सामन्याच्या अगोदरचा जो सामना झाला त्यांनी बऱ्याचशा गोष्टी काही घडलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे न्यूझीलंड संघाला एक थोडासा आत्मविश्वास आला असेल की भारतीय संघाला आपण थोपवू शकतो. हे म्हणत असताना कानपूरच्या विकेटबद्दल थोडंसं बोलायला लागेल, कारण या विकेटनी थोडीशी निराशा केली. या विकेटच्या 5व्या दिवशीसुद्धा म्हणावी तशी फिरकीला मदत मिळत नव्हती. बाऊन्सचा तर अजिबातच उल्लेखच करायचा नाही, इतका बाऊन्स त्या ठिकाणी कमी होता. एक दृश्य माझ्या डोळ्यासमोर येतं की मयंक अगरवाल शॉर्ट ऑफ म्हणजे सिली पॉईंटच्या जागी गुडघ्यावरती बसून फिल्डिंग करायचा प्रयत्न करत होता, कारण बॉलची एज लागल्यानंतर स्पिनरचा बॉल तो खाली जात होता. असा जात नव्हता तर असा जात होता, म्हणून त्याला गुडघ्यावरती बसवलेला होता. मला वाटतं ही आयडियासुद्धा कदाचित राहुल द्रविडची असेल. आता थोडीशी बदलाची भाषा बोलतो. त्याचं कारण असं आहे की विराट कोहली या सामन्यातनं परत येतोय. थोडीशी विश्रांती त्यांनी घेतली आहे. जेव्हा त्याच्याशी मी बोलणं केलं त्यावेळेला तो म्हणला खूप गरज होती या विश्रांतीची. मधल्या काळामध्ये बायोबबलला झुडकारून आम्ही डायरेक्ट निसर्गाच्या कुशीत गेलो होतो. निसर्गाच्या जवळ असल्याने मन एकदम ताजंतवानं झालं आणि नंतर त्यांनी शांतपणे प्रॅक्टिस केली, कारण गेले काही दिवस त्याची जी प्रॅक्टिस होती ती लिमिटेड ओव्हर्सची होती. टेस्ट मॅचच्या मोल्डमध्ये येण्याकरता शांतपणे मी प्रॅक्टिस केली असं विराट कोहली मला म्हणाला. तो विराट कोहली जो परतणार आहे तो कॅप्टन म्हणून परतणार आहे. आपल्या मनात परत एक प्रश्न उभा राहतो, विराट कोहली जर का आत आला, कन्फर्म तो आत येतोय, तर बाहेर कोण जाणार? ऑप्शन मला वाटतं 2 आहेत. एक तर अजिंक्य राहणेला कदाचित बाहेर बसायला लागेल, किंवा ओपनिंग कॉम्बिनेशन बदलून तिथे पुजाराला घुसवून आणि मग राहणेला परत खेळवता येईल. श्रेयस अय्यरला तुम्ही हात लावू शकत नाही. विराट कोहली खेळणार आहे नक्की. शुभमन गिल मला वाटतं खेळेल, म्हणजे जर का वगळण्याची कुऱ्हाड पडली तर ती कदाचित मयंक अगरवालवरती पडेल. रिद्धिमान सहा हा फिट जरी झालेला असला तरी KS भरतला कसोटी पदार्पण करायला संधी मिळायची शक्यता अजिबात नाकारता येत नाही, कारण या पोराने विकेटकीपिंगमध्ये चमक दाखवली होती. रिद्धिमान सहा हा नंबर 1 विकेटकीपर नक्कीच आहे, परंतु त्याचं वय वाढतं आहे हे विसरून चालणार नाही. आणि KS भरतनी IPLमध्येही बॅटिंगची चमक दाखवली, विकेटकीपिंग त्यांनी सुंदर कानपूरला करून दाखवली, तर कदाचित त्याला संधी मिळू शकते. अजून एक बदल संघामध्ये होऊ शकतो आणि ते म्हणजे ईशान शर्माच्या जागी मोहम्मद सिराज. ह्या गोलंदाजाला मागच्या सामन्यामध्ये खेळता आला नाही, कारण त्याच्या हाताला दुखापत झालेली होती आणि त्यामुळे तो खेळू शकला नाही. या सामन्यामधनं तो पुनरागमन करू शकेल. भारतीय संघाकरता वानखेडेचं मैदान हे एक सामना मला फक्त आठवतोय की जेव्हा केविन पीटर्सननी रँक टर्निंग ट्रॅकवरती भारतीय संघाची धुलाई केली होती. मला वाटतं त्यांनी डबल सेंचुरी करून तो सामना इंग्लंडच्या बाजूने वळवला होता आणि नंतर मॉन्टे पानेसननी अप्रतिम बॉलिंग केली होती. त्याचा एक अपवाद सोडला तर या मैदानावरती भारतीय संघाने नेहमीच चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे. विराट कोहली जो शेवटचा सामना वानखेडेवरती खेळला, टेस्ट मॅच मी म्हणतोय, तेव्हा त्यांनी डबल सेंचुरी केलेली होती, हे विसरून चालणार नाही. या विकेटवरती नेहमीच जरा फास्ट बॉलरला थोडीशी उसळी मिळते, थोडीशी मदत होते. अर्थातच त्याचा फायदा आपल्याला जसा होईल तसा न्यूझीलंडच्या बॉलर्सनासुद्धा होईल. जर का या विकेटवरचं गवत खूप कमी केलेलं असलं तर ही लाल माती आहे, ही चिकण किंवा पांढरी माती नाही आहे, ही मोकळी व्हायला मदत होते आणि मग टर्निंग ट्रॅक करता ही विकेट एकदम बाहेर येऊ शकतं आणि फिरकीला मदत करू शकतं. विराट कोहलीचं म्हणणं असं आहे की हे विकेट असं आहे की जिथं बॅट्समन आणि बॉलर समान राज्य करू शकतात.
बॉलला बाउन्स मिळत असल्यामुळे तुम्ही सगळे स्ट्रोक्स खेळू शकता. त्याच वेळेला तुम्हाला चांगली बॉलिंग जर का टप्प्यावरती केली तर मदत होऊ शकते, मग तुम्ही फास्ट बॉलर असाल किंवा स्पिनर असा. न्यूझीलंड संघामध्ये खूप बदल होतील असं मला वाटत नाही, कारण पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी थोड्याशा गटांगळ्या खाल्ल्या पण त्यांनी नाक हे पाण्याबाहेर ठेवलेलं आहे, त्यामुळे दुसऱ्या सामन्यामध्ये जात असताना ते जास्त बदल करणार नाहीत. त्यांच्याकडे ऑलरेडी 3 फास्ट बॉलर 2 स्पिनर अशीच त्यांची पद्धत आहे. 3 स्पिनर, कारण रचिन रवींद्र हाही थोडीशी बॉलिंग करतो आहे, बॅटिंग त्यांनी गेल्या सामन्यात चांगली केली आहे, परंतु जर का हे विकेट खरोखर वळायला लागलं तर खरी सत्व परीक्षा ही न्यूझीलंड बॉलर्सची बॅट्समनची बघितली जाईल, कारण अश्विन जडेजा आणि त्याच्याबरोबरचे इतर बॉलर्स हे खरोखर गेल्या सामन्यात जे यश मिळालं नाही ते यश मिळवण्यासाठी वाटेल ते करू शकतात. मला वाटतं या सगळ्याचा जर का विचार केला तर वानखेडे कसोटी सामन्यामध्ये पावसाने व्यत्यय आणला नाही. पहिल्या दिवशी लंचटाईमच्या आसपास जरी मॅच चालू झाली तरी त्याच्यानंतर भारतीय संघ चांगली मुसंडी मारू शकते, कारण हा सामना जिंकून घरच्या मैदानावरती जे विजयाची शृंखला आहे ती विराट कोहलीला नक्कीच चालू ठेवायची असेल. परंतु खरी मजा कुठे असणार? सामन्याच्या अगोदर, कारण ह्याच्यामध्ये संघात बदल काय होतात हे बघणं हे सगळ्यांच्या उत्सुक्याची गोष्ट असेल. भारतीय संघातले बदल नक्की आहेत, ते बदल कुठले होत आहेत, बॅटिंगमध्ये बदल होत आहेत का हे बघणं खूप मजेचं राहणार आहे, आणि त्याच्याकरताच मी मैदानावरती हजर राहणार आहे. त्यामुळे उद्याची मॅचचा दिवस पहिला दिवस संपला की तुम्हाला त्याची वृत्त बातमी मी परत देईन, कदाचित मध्ये एक छोटासा व्हिडिओ करायचाही प्रयत्न करेन, बघू काय काय जमतं. त्यामुळे या सगळ्याचा अहवाल मी उद्या तुम्हाला सादर करीन, तेव्हा आता पुढची बातमी ही मुंबा नगरीतनं. तोपर्यंत बाय बाय. पण तुम्ही मला सांगा तुम्हाला बदल काय वाटतील, मला नक्की सांगा. सिराज खेळ मला वाटतं, तुम्हाला वाटतं का? अजिंक्य राहणेला खेळवतील का? त्याला खेळवलं तर कोणाला बसवतील? पुजाराला आत्ता बसवतील असं मला आत्ता तरी वाटत नाही आहे. ही माझी मतं झाली, तुमची मतं काय मला जरूर कळवा, मी त्याची वाट बघतो. बाय बाय.